हॅलो फ्रेंड्स, एम पी एस सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी प्रकाश. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 4% वाढवलेला आहे आणि तो 42% झालेला आहे. त्यांना पगारामध्ये थकबाकीसुद्धा मिळालेली आहे, परंतु राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अजून राज्य शासनाने म्हणजे शिंदे फडणवीस सरकारने अजून 4% महागाई भत्त्याची अजून वाढ केलेली नाही. तर मग हे वाढ होईल का? तर मित्रांनो, होईल की नाही होईल, तर मला असं वाटतं आपली 4% वाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे. मी असं का म्हणतो मित्रांनो, हे जाणून घेण्याच्या तत्पूर्वी तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, शिवसेनेमध्ये फूट पडले आणि शिंदे ठाकरे गट असे दोन वेगवेगळे गट निर्माण झाले. त्यानंतर ठाकरे गटाच्या विरुद्ध निकाल दिला केंद्रीय निवडणूक आयोगाने आणि शिवसेना जी आहे ती ठाकरे गटाच्या हातात न राहता ती शिंदे गटाच्या हातामध्ये गेली. मुख्यमंत्री झालेत एकनाथ शिंदे साहेब बी जे पीच्या मदतीने, परंतु ठाकरे गटाने मुख्यमंत्री होण्याच्या पहिलेच एकनाथ शिंदे साहेब आणि 16 आमदारांना व्ही पाळला नाही म्हणून अपात्र ठरवले होते आणि ही अपात्रची केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि ते जजमेंट आता रिझर्व आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे अपात्रतेवरचा तो कधीही येऊ शकतो. समजा सुप्रीम कोर्टाचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या फेवरमध्ये लागला तर जे सरकार अस्तित्वात आहे ते तसंच टिकेल. परंतु समजा जर निर्णय शिंदे गटाच्या विरुद्ध म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांच्या विरुद्ध लागला आणि एकनाथ शिंदे साहेब आणि 16 आमदार जर अपात्र ठरले तर घटनातज्ज्ञ उल्हास बापट साहेबांच्या मतानुसार सरकार अस्तित्वात राहणार नाही, म्हणजे शिंदे फडणवीस सरकार कोसळेल. मग अशा वेळी दोन पर्याय राज्यपालांकडे असू शकतात. पहिला पर्याय आहे, उरलेले जे पक्ष आहेत त्या कुठल्या पक्षाकडे बहुमत असेल तर तो पक्ष समोर येऊन सत्ता स्थापन करू शकतो. एकतर महाविकास आघाडीकडे बहुमत नाही, भारतीय जनता पार्टीकडेही बहुमत नाही, ज्या संधी आहे ती फक्त राष्ट्रवादी आणि बी जे पी एकत्र येण्याची. जर दोघीजणं एकत्र येऊन जर सरकार स्थापन केलं किंवा इतर कुठल्याही पक्षांनी मिळून सरकार स्थापन केलं तर काय होईल, सरकारचं अस्तित्वात राहील आणि आपल्याला जो महागाई भत्ता आहे तो मिळेल. परंतु जर हे शक्य झालं नाही, सरकार अस्तित्वात आलं नाही, तर मात्र महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू शकते. जर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर 6 महिन्यापर्यंत ती एक वेळाने राहते, म्हणजेच 6 महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुका होतील. मग 6 महिन्याने आपल्या राज्यात सरकार अस्तित्वात येईल तेव्हा आपल्या महागाई भत्त्यावर निर्णय घेतला जाईल. म्हणजे 6 महिने आणि 1 वर्ष पण होऊ शकतं असं का म्हणू शकतो मी? जर महाराष्ट्राच्या निवडणुका लोकसभेसोबत घेतल्यात, म्हणजे 2024 सोबत घेतल्यात, तर मात्र आपल्याला 2024 महागाई भत्ता वाढीसाठी पाहावं लागेल, म्हणजे 2024 पर्यंत आपल्याला महागाई भत्ता मिळेल असं दिसत नाही. म्हणजेच आपल्याला वाट बघण्याशिवाय आता पर्याय नाही. मित्रांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जरूर शेअर करा. नमस्कार.